बातमी आहे नारायणगाव येथील एका चायनीज चालकाने आंबेगाव तालुक्यातील युवकास केलेल्या गंभीर मारहाणीची. 25 डिसेंबर रोजी रात्री 11 वाजता आंबेगाव येथील युवकास चायनीज चालकाने व त्याच्या आचार्याने गंभीर मारहाण केली आहे. नारायणगाव पोलीस स्टेशनमध्ये दाखल केलेल्या फिर्यादीनुसार नारायणगाव येथील अष्टविनायक बिल्डिंगमध्ये राहणारा 20 वर्षीय युवक हा नेहमीप्रमाणे चायनीज खाऊन आपल्या मित्राच्या फ्लॅटवर झोपण्यासाठी गेला असता रात्री 11 वाजता चायनीज हॉटेलचे चालक विलास नरवडे व आचारी रोहन अल्हाट यांनी हातात बांबू व प्लॅस्टिकचा जाड पाईप घेऊन युवकास बळजबरीने फरफटत खाली आणून त्यास लाथाबुक्क्यांनी बांबू व पाईपच्या सहाय्याने गंभीर मारहाण करून ते पळून गेले. पीडित मुलाने भीतीपोटी झालेला हा प्रकार 2 दिवस कोणालाही सांगितला नाही, परंतु पालकांनी धीर देऊन विचारल्यानंतरनं हा झालेला प्रकार उघडकीस आला. नारायणगाव पोलीस स्टेशनमध्ये चायनीज हॉटेलचे चालक विलास नरवडे व आचारी रोहन अल्लाट यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील गोष्टींचा तपास नारायणगाव पोलीस स्टेशन करीत असून या घटनेनंतरनं नारायणगाव परिसरात बेकायदेशीर दारू विक्री करणारे चायनीज हॉटेल, ढाबे व हॉटेलवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी आता जनतेतून होऊ लागली आहे. ब्युरो रिपोर्ट, समाज दर्पण. ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.